एकदम सुपर एक्साइटेड आहे, म्हणजे कधी एकदा जातोय आणि त्याला घेऊन येतोय घरी असं झालंय मला. तर बघूया आपण त्याचं कसं काय आता मस्त पाहिजे आपला डॉबरमॅन जो आहे तो आणायला जाऊयात आपण मित्रांनो. खूप एक्साइटेड आहे मी तर आता, सगळी मजा येणार आहे आज. सो हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल द कसं काय मंडळी. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग हा खूपच एक नंबर म्हणजे असा मस्त होणार आहे. माझ्यासाठी तर खूप आनंदाचा दिवस आहे आज. पण मित्रांनो तुम्हाला माहीत असेल माझ्याकडं एक लॅबराडोर आहे, म्हणजे होतं ते डेड झालं आता वाढले ते मध्ये. तर त्यानंतर माझ्याकडे एक जर्मन शेफर्ड आहे आता जेनी, तिचा पण आपल्याला एक सेपरेट ब्लॉग बनवायचा आहे. तर त्यानंतर आज काल मित्रांनो माझ्या एका मित्राने मला डॉबरमॅन दाखवलेलं, मेल होता मोठा 7 ते 8 महिन्याचा काहीतरी, तर तो मला म्हणजे खूपच आवडला. तर मी काल त्याचं बुकिंग वगैरे सगळं केलं, तर ते बोलले की काल मी तुम्हाला पाठवू शकत नाही, मी उद्या पाठवतो तुम्हाला. तर मी बोललो ठीक आहे उद्या पाठवून द्या. तर मला आत्ताच त्यांचा कॉल आला होता, ते बोलले की तुमचा डॉग आलेला आहे, आपल्याला तिथे आता घ्यायला जावं लागणार आहे. तर आपण काय करणार आहे आता, पहिल्यांदा आपल्या प्रवीण भाईला घेणार आहे आपल्यासोबत, आपली गाडी घेणार आहे, जो ईश्वर म्हणून ब्रीडर आहे माझ्या ओळखीचा, त्याने ज्याने आपल्याला डॉग बघून दिला त्याला घेऊन जाणार आहे. आणि मग बघूया कसं काय वाटतंय आपला डॉग आणि काय मजा येते आपण, तर जाऊया आपण त्याला आणायला आता. तर मित्रांनो आता निघालेलो आपण आणायला. जेनी आलो तुझ्यासाठी एक अजून एक भाऊ घेऊन मी. काय ग नाही नाही तू आज जा आता, जेनीला आपण आत टाकू. आज जा जेने, बस आम्ही आलो जाऊन. मित्रांनो आलेलो आपण आता गाडी गाडी घरात आणि बाहेर काढलेली आहे. तर पहिल्यांदा आपण जाणार आहोत प्रवीण भाईच्या घरी, प्रवीण भाईला घेऊन मग तिकडे जाणार आहोत. चला मित्रांनो आपण आता आलेलो आहे प्रवीण भाईला घेतलेलं आहे मस्त पैकी. जाऊया पुत्र आणा ईश्वरला घेऊया फक्त, ईश्वरला घेतलं की मग जायचं आणायला मस्त. पेट्रोल टाकू थोडं गाडी, पेट्रोल कमी ईश्वर साहेबांना घेतलेलं आहे आपण जाऊया आता डॉग आणायला फायनली. आपल्याला आपल्या डॉगची डिलिव्हरी भेटणार आहे डॉबरमॅन, एक 5 ते 10 मिनिटात घेऊन येतील ते. तिथून मग आपण मस्त त्याला गाडी टाकून घेऊन. सुजित भाऊ कुत्र घ्यायला आलाय, कशाला आलाय कुत्र घ्यायला, का डॉग्याला आलाय. मित्रांनो ईश्वर साहेबांचं बोलणं चाललंय आता की कुठं आलंय डॉग वगैरे काय ते, आल्यावर बघू कसं वाटतंय काय. फायनली आलेला आहे आपला डॉग बघायला, आता ह्याला कसा दाखवायचा. पट्टा निघाला दादा, हॅपी हॅपी चल चल का भया, तुला धुतो आता. हॅपी हॅपी मला ते तेलचा प्रॉब्लेम वाटत होता काल, ठीक आहे पाय बी कुठं मोडले सगळं क्लास आहे ओके का. कधी आणलं त्याला, सकाळी घेतलं का? काल बुक करून ठेवलेलं आम्ही, कालच आणायचा होता पण काल गाडीच्या प्रॉब्लेम मुळे झालं नाही. ईश्वर साहेब म्हणले आपण कशाला जात बसायचं एवढ्या लांब, त्याचं काहीतरी नियोजन करतो म्हणले मी बरोबर. आपलं 1000-1500 वाजतील तेवढंच जायचं,
तिकडे नाराज झाला, एवढं ट्रॅव्हलिंग करून आलाय आता झोपला झोप दे चला आता घरी नेऊ मस्त पैकी आंघोळ बिंगुळ घालूया कसला पळत होता व्हिडिओ त्याच ईश्वर साहेबांना आपण सोडलेले त्यांच्या घरी आणि आता बहुतेक हॅपीला घेऊन घरी जायचंय हॅपी 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 मस्त पैकी महाग बसायला चिल मारतोय आता घरी नेऊ त्याला आता घरी काय होतंय त्याला घेण्यावर मित्रांनो आता आलेलो आपण घरी बघूया आता दाखवूया मम्मीला मम्मी आधीच खाऊन मग काय मम्मी बाहेर ये लवकर ए उघड ना तुझे अरे ही उघड तिकडनं नको काढू त्याला चल हॅपी हॅपी ए आत नको जाऊ हॅपी त्याला दुसरा पट्टा आणतो तुझ्या जेनीचा पट्टा हॅपी हॅपी कुत्र्याचा आता ती येणारच की एवढा डेंजर आहे ना हॅपी नो हॅपी हॅपी ते दुसरं कुत्र्याचा आलं तिला हॅपी येऊ सोड पडतो ए थांब शेट थांबा काय ना पप्पा बाहेर का नाही कुत्रा हॅपी इकडे ती उभं राहतंय बघा कस हो पप्पा ही बघा की हॅपी चल हॅपी चल के चल 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 हॅपी आपण हॅपीला आता फिरू आणले जरा मस्त पैकी फिरतोय हॅपी इकडे मम्मीला दाखवलं खूपच म्हणजे 7 महिन्याच्या मानाने त्याच्या मानाने लय मोठं आहे माहिती हॅपी 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 चल चल फिरून आणतो आता जरा घरी नेऊन त्याला बघू आपण आंघोळ वगैरे घालू आज जरा खूप मळला येतो त्याला आता आपण बेल्ट घ्यायला जाणार आहोत पहिले साखळी मस्त पैकी आणणार आहोत बोलकी बेल्ट आणि त्याचं बाकीचं खाणं वगैरे पेडिग्री वगैरे सगळं आणायला जाणार आहोत आता तर आता जाऊया आपण पेट शॉप मध्ये आणि घेऊया सगळं त्याच्यासाठी त्याला आपल्याला काय काय घ्यायचंय साखळी घ्यायची आहे पट्टा घ्यायचा पेडिग्री घ्यायची त्याच्यासाठी बघा अजून काय काय शॉपिंग करू आपण त्याच्यासाठी थोडी मित्रांनो आलेले पेट शॉप मध्ये आपण बघूया आता त्याला काय काय आपल्याला आपण घरी त्याला पेडेग्री वगैरे आपण घेतलेली दिलेली खायला आता मस्त पैकी तो चिल मारत बसलाय तिथे तुम्हाला दाखवतो हॅपी 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 तर मित्रांनो व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या हॅपीचे मी तुम्हाला अपडेट सारखे देतच राहणार आहे तर चला बाय